पिताची चिट्ठी असणार। तो आज संध्याकाळी तुला इंद्रधनु पार्क मध्ये बोलावणार आहे। तो तुला चकित करणार आहे, पण मी सांगतोय ते तू कर। त्यांनी बोलवायच्या आधीच तू तिथे जा, म्हणजे तूच त्याला चकित करशील। बेस्ट लक। या चिठ्ठीबद्दल मनालीला कळलं तर ती पण माझ्यासोबत यायचा हट्ट करेल। या प्रकरणात तिच्यावर कुठलंही संकट यायला नकोय मला। मॅडम, तुम्ही कधी आला? अगं आत्ताच आले। तुला कसं वाटतं आता? हा मी ठीक आहे। मी कॉफी आणू तुमच्यासाठी? नाही नाही नको, मला कॉफी नको आहे। मॅडम काय झालं, तुम्ही टेन्शन मध्ये आहात का? नाही नाही अगं, ऍक्च्युली मला एक काम आठवलं अचानक, मी जरा बाहेर जाऊन येते। कोणतं काम? म्हणजे मी येते ना तुमच्या सोबत। नाही अगं, कशाला? म्हणजे तुला बरं नाहीये ना, तू आराम कर घरी, मी जाऊन येते। आणि केसच्या संदर्भात काही नाहीये, आलेच मी। असाच लावून आता काय करायचं? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? त्यात आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे। अच्छा, हे सगळं? रितू, माझा तर विश्वासच बसत नाहीये। म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते। नाही मला नाही वाटत। गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसत, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये। अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे। हो माहिती, रिसीव कर ना। अगं बघ कट झाला, आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते माला करती। अबं पुन्हा आला बघ, घे बघू। हे एक ना एक दिवस घडणारच होत। आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते। बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात। मी बाहेर तुमची वाट बघते आहे।